ही पायऱ्यांवरती त्याच्या पवित्रता आपण मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणीही आंदोलन अथवा उपोषणाला बसणं अयोग्य आहे. प्रदेशाने जी परिस्थिती विदर्भाच्या बाबतीत सांगितली आणि बाकी जिल्ह्याच्या बाबतीत सांगितली, अतिशय अतिवृष्टीमुळे फार मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, वाशिम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिशय नुकसान झालंय. त्याची लवकरात लवकर सर्वांनी मागणी केल्याप्रमाणे त्याचं सर्वेक्षण होऊन त्यांना मदत झाली पाहिजे, नंबर एक. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय, की मागच्या वेळेस सुद्धा काही महिन्यापूर्वी जेव्हा अशा पद्धतीची अतिवृष्टी आणि गारपीट झाली होती, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं होतं. सर्वेक्षण झालं, सर्वेक्षणच्या संपूर्ण रिपोर्ट मंत्रालयात आला, पण अजून सुद्धा त्यांना अतिवृष्टी आणि गारपीटची मदत मिळाली नाही. आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये संत्रा आणि मोसंबीचे अध्यक्ष मध्ये नुकसान झालं होतं, त्यावेळेस त्याचं सर्वेक्षण झालं, पण त्यांना 30-40% लाभार्थ्यांना, संत्रा मोसंबीच्या लाभार्थ्यांना अजून पैसे मिळाले नाही. त्याबाबत सुद्धा शासनाने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्यांचं जे नुकसान झालं शेतकऱ्यांनी त्यांना भरीव मदत द्यावी अशी विनंती करतो. दुसरी विनंती अध्यक्ष मध्ये, आपल्या सदनाचे सन्मान्य सदस्य रोहित पवार हे बाहेर पावसामध्ये आपल्या त्यांच्या मतदारसंघ जो आहे जामखेड, त्या जामखेड मतदारसंघामध्ये मौजे पाटेगाव आणि खंडाळा तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी त्यांनी मागच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी MIDCची स्थापना व्हावी अशा पद्धतीने त्यांनी मागणी केली होती. आणि त्या मागणीला उत्तर देताना आपले उदय सामंत साहेबांनी उत्तर देताना सांगितलं होतं की आम्ही अधिवेशन संपायच्या पहिले त्याचा आदेश काढू. आता दुसरं अधिवेशन आलं, पण अजून सुद्धा आदेश निघाला नाही, त्याच्याबद्दल ते उपोषण बसले, त्याची शासनाने दखल घ्यावी ही विनंती. एकच मिनिट, हे पहा, आपल्या सभागृहात यापूर्वीही ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडच्या पायऱ्यांकडे उपोषण किंवा आंदोलन केलं, त्या एकमतानी या सभागृहात निर्णय झालेला की पायऱ्यांवरती त्याच्या पवित्रता आपण मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणीही आंदोलन अथवा उपोषणाला बसणं अयोग्य आहे. त्या संदर्भातली आवाहन आम्ही सन्माननीय सदस्य रोहित पवार यांना केलं आहे की त्यांनी तिकडे बसू नये. आणि माझी ही विनंती राहील की राष्ट्रवादी पक्षातल्या इतर सदस्यांनी पण त्यांची तशीच समजूत घालून त्यांना शासनाने पण त्यांची समजूत घालावी आणि त्यांनी सभागृहात येऊन आपलं म्हणणं मांडावं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.